नमस्कार मित्रांनो वर्तुळ म्हणजे सर्कल्सच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण चक्रीय चतुर्भुज म्हणजे सायक्लिक क्वॉट्रीलेटर्स संबंधित काही प्रश्न सोडवले आज आपण त्याच्याशी संबंधित आणखी एक प्रश्न सोडवू मित्रांनो आपल्याला दिलेले आहे की समद्विभुज त्रिकोण पी क्यू आरमध्ये बाजू पी क्यू आणि क्यू आर समान आहे आणि एस टी बाजू पी आर च्या समांतर आहे आपल्याला सिद्ध करायचे आहे की चतुर्भुज पी एस टी आर एक चक्रीय चतुर्भुज म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलेटर आहे आपल्याला माहिती आहे की चक्रीय चतुर्भुजाच्या विरुद्ध कोणांच्या प्रत्येक जोडीची बेरीज एकशे ऐंशी अंश असते मग जर आपण हे सिद्ध केले की कोण पी धन कोन आर टी एस बरोबर एकशे ऐंशी अंश आहे किंवा कोण आर धन कोन पी एस टी बरोबर एकशे ऐंशी अंश आहे तर आपण म्हणू शकतो की चतुर्भुज पी एस टी आर एक चक्रीय चतुर्भुज म्हणजे सायक्लिक कॉड्रिलेटर आहे तर चला सुरू करूया मित्रांनो प्रश्नानुसार त्रिकोण पी क्यू आर एक समद्विभुज त्रिकोण आहे ज्यामध्ये बाजू पी क्यू आणि क्यू आर समान आहेत म्हणून कोण पी आणि कोण आर समान असते कारण त्रिकोणाच्या समान बाजूंचे विरुद्ध कोण समान असतात याला समीकरण एक समजूया आणि आपल्याला दिलेले आहे की एस टी बाजू पी आरला समांतर आहे जर पी क्यूला छेदिका मानले तर कोण पी आणि कोण पी एस टीची बेरीज एकशे ऐंशी अंश असेल कारण आपल्याला माहीत आहे की जर एक छेदिका दोन समांतर रेषांना छेदत असेल तर छेदिकेच्या एकाच बाजूला बनलेल्या आंतरकोनांची प्रत्येक जोडी पूरक असते याला समीकरण दोन समजूया समीकरण एक पासून कोन P आणि कोन R समान आहेत आता या समीकरण दोन मध्ये P च्या स्थानावर कोन आर ठेवू शकतो म्हणजे कोन आर धनकोन पी एस टी बरोबर एकशे ऐंशी अंश आहे आपल्याला माहिती आहे की चतुर्भुजाच्या चार कोणांची बेरीज तीनशे साठ अंश असते ज्यामुळे आपल्याला हे समीकरण मिळेल आणि या दोन कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश असेल तर कोण पी आणि कोन आर टी एस ची बेरीज पण एकशे ऐंशी अंश असेल मित्रांनो तुम्ही समीकरण तीन आणि चारला पहा यांच्या आधारावर आपण म्हणू शकतो की चतुर्भुज चे विरुद्ध कोण पूरक आहेत आणि आपल्याला हेच सिद्ध करायचे होते म्हणजे चतुर्भुज पी एस टी आर एक चक्रीय चतुर्भुज आहे मित्रांनो या सत्रात बस एवढेच आज आपण चक्रीय चतुर्भुज म्हणजे सायक्लिक क्वॉड्री आधारित एक प्रश्न सोडवला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद